अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात भारत बंद पुकारण्यात आला आणि याचे सर्वच तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रात या बंदला हिंसक वळण लागलंय. नागपुरात या ठिकाणी बस जाळण्यात आली आहे तर नंदुरबारमध्ये बसची तोडफोड करण्यात आली. नाशिकमध्ये रेल रोको करण्यात आलाय. या बातम्यात आपण सविस्तर पाहूयात. दरम्यान या आंदोलनाबाबत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली हे आपण पाहूयात. जी काही सिस्टम बदलण्याच्या संदर्भातलं शासनाचं वक्तव्य आहे, घटना बदलण्याच्या संदर्भातलं वक्तव्य आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने स्वतःचेच निर्णय धाब्यावरती बसवलेत अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे एक निर्णय एका ह्याच्यामध्ये एक निर्णय आणि दुसऱ्या केसमध्ये दुसरा निर्णय असं जे झालेलं आहे त्याच्यामधनं चीड निर्माण झालेली आहे आणि ही चीड ह्या मोर्चातून व्यक्त होते अशी परिस्थिती आहे. तो तेव्हा आजच्या ह्या भडक्याचं जबाबदार कोण असेल तर सुप्रीम कोर्ट हेच जबाबदार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि म्हणून शासनाने हे कॉन्ट्रडिक्टरी जजमेंट्स जे देतात आहेत याच्यावरती असणारा आळा घातला पाहिजे आणि कॉन्ट्रडिक्टरी देणारे जे जजमेंट्स येतील त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही मागणी त्या ठिकाणी करण्यात येत आहे.